नमस्कार मित्रांनो, साई देवा रिअल इस्टेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही तुमच्यासाठी खास एक नवीन मोठ्या इन्व्हेस्टर असतील, मोठी प्रॉपर्टी जर कोणाला इन्व्हेस्ट करायची असेल, मोठ्या फार्महाऊससाठी कोणाला जर बघायचं असेल, तर आम्ही हा पूर्ण रिव्हर टचला 11 एकरचा मित्रांनो रेडी फार्महाऊस घेऊन आलेला आहोत, जो संपूर्ण डेव्हलप फार्महाऊस आहे. हा बारमाई रिव्हर आहे, वरती एक मोठं चेक डॅम आहे आणि हा चेक डॅमचा आउटलेट आहे. हे जे रिव्हर आहे हे बारमाई रिव्हर आहे, इथनं भरपूर पाणी ह्या ठिकाणी अवेलेबल असतं. त्यानंतर मित्रांनो, आपण जी आज प्रॉपर्टी बघतो एकदम प्राईम लोकेशनला स्टेट हायवेपासून 500 मीटर अंतरावर आणि मुरबाड जे बस स्टँड आहे त्या मुरबाड बस स्टँडपासून 12 किलोमीटर अंतरावर हा लँड, हा रेडी फार्म हाऊस आपण बघत आहोत. तर चला आपण ही प्रॉपर्टी बघूया. मित्रांनो, हा या जागेचा, या फार्म हाऊसचा हा एंट्रेन्स आहे. आपण बघू शकतो एंट्रीला हा गेट आणि संपूर्ण एक जवळजवळ 6 फूट वर आणि 2 ते 3 फूट खाली असं डबरचं वॉल कंपाऊंड या ठिकाणी केलेलं आहे आणि वर देखील अँगल मारल्यामुळं पूर्ण असं सेफ्टी कंपाऊंड या जागेला आहे. हा पूर्ण सुशोभीकरण केलेला रस्ता जो मेन स्टेट हायवेपासून त्यांनी टच केलेला आहे आपण बघू शकतो. हा बघा, सुशोभीकरण दोन्ही साईडला सुशोभीकरण करून हा पक्का रस्ता इथनं बनवण्यात आलेला आहे. तर सुरुवातीलाच या ठिकाणी हे 5 रूमचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर आपण हा रूमही बघू शकतो, अशा पद्धतीचे रूम या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. हा केअरटेकर रूम आहे आणि याच्या संलग्न हे एकूण 5 रूम असे बनवण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतो हे 5 रूम आणि समोर हे टॉयलेट बाथरूम करून फुल फर्निशड केलेले आहेत. सुंदर असा हा रेडी फार्म हाऊस मधून हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता टाकण्यात आलेला आहे. अकरा एकरमध्ये मित्रांनो जवळजवळ 500 झाडांची लागवड केलेली आहेत आणि सर्व झाडं ही फळं देणारी झाडं आहेत. सुशोभीकरणाची काही झाडं आहेत, शो ट्रीज आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एंट्रीच्या अपोजिट साईडला या ठिकाणी यांनी एक मोठं असं पंप हाऊस तयार केलं आहे आणि एक विहीर बनवलेली आहे. एक सुंदररित्या ही हा फार्म हाऊस डेव्हलप त्यांनी केलेला आहे. या पाईपच्या लाईन्स या ठिकाणून त्यांनी काढण्यात आले, रिव्हरचंच पाणी या ठिकाणी घेतलं आहे. वेलला देखील खूप पाणी आहे, इथनंही पाणी त्यांनी आउटलेट केलेलं आहे. तर आपण ही विहीर बघतोय, हे बघा भरपूर असं पाणी या ठिकाणी या विहिरीमध्ये आहे. तर ज्यांचे ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रोजेक्ट असतील, त्याचप्रकारे ज्या बिस्लरी प्लांट असतील किंवा मोठे काही प्रोजेक्ट्स असतील, तर त्यांच्यासाठी ही एक सुंदर अशी जमीन आहे, सुंदर असा फार्म हाऊस आहे. मित्रांनो, 3-फेज कनेक्शन या ठिकाणी आणलेलं आहे. 3-फेज कनेक्शन असल्यामुळे एक सुंदर अशा पद्धतीने डेव्हलप केलेला हा फार्म आहे. या ठिकाणी जे शेड उभं केलं होतं ते तबेल्यासाठी एक शेड मोठं या ठिकाणी त्यांनी बनवलं आहे, पण तिकडे तबेला त्यांनी चालू केला नाही. तर हे देखील आपण बघू शकतो. हा बघा, हा मोठा असा शेड या ठिकाणी उभारलेला आहे. स्टार्टिंगचा असा एंट्रेन्स स्पेस बघितल्यानंतर सरळ पद्धतीने ही जमीन पुढे जातीय. थोडासा ट्रँगलमध्ये थोडं एक पुढचा फेस होतो, त्यानंतर ही सरळ जमीन आहे. संपूर्ण जमीन आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय.
मधून देखील असं रस्ता हा त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा टाकण्यात आलेला आहे. संपूर्ण वॉल कंपाऊंड असल्यामुळे सगळी प्रायव्हसी या ठिकाणी आहे. वॉल कंपाऊंड केल्यानंतर वरती जालीचं कंपाऊंड देखील आहे. बघू शकतो आपण दोन्ही साईडला फार्म हाऊस आहेत, त्याच्यामुळं एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं आहे. चांगल्या पद्धतीनं हा फार्म हाऊस इथे डेव्हलप केला आहे. मुरबाडपासून 12 ते 13 किलोमीटर, कल्याणपासनं जवळजवळ हा 40-42 किलोमीटर आणि ठाण्यापासनं याचं अंतर होईल 65 किलोमीटर. आपण बघू शकतो पूर्ण टेबल लँड आणि संपूर्ण वॉल कंपाऊंड ह्या जागेला. आजूबाजूला फार्म हाऊस बघू शकता आपण. हे बघा सुंदर प्रकारचं लोकेशन या ठिकाणी. दोन्ही साईडला फुल डेव्हलप फार्म हाऊस आहेत आणि जमीन पूर्ण लाल मातीची जमीन आहे. हा रस्ता टाकण्यात आलेला आहे. तर असं मागेपर्यंत कनेक्शन पाईपलाईनचे आणलेले आहेत. इकडे नारळ आंब्याची बाग तयार करण्यात आलेली आहे. 11 एकर्समध्ये हा फार्म हाऊस मित्रांनो डेव्हलप केला आहे. एक चांगला असा हा इन्व्हेस्टमेंटसाठी आम्ही लँड घेऊन आलेलो आहोत. याची प्राईज मित्रांनो 5 CR आहे. निगोशिएबल आहे, मीटिंगला बसल्यानंतर निगोशिएबल होणार आहे. आणि चांगल्या प्रोजेक्टसाठी ही जमीन अत्यंत सुंदर आहे. आणि इकडनं बघितलं तर आपण नजर जाईल असं संपूर्ण फ्रंटेज या ठिकाणी आहे. सुंदर अशी लँड आहे. अजिबात कुठल्याही प्रकारचा अपडाऊन नाही आहे. फार्म हाऊस डेव्हलप करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या जागेला लवकरात लवकर व्हिजिट करा. आपल्या अनेक पर्पज असतील, सगळे पर्पज या ठिकाणी सॉल्व होण्यासारखे विषय आहेत. तुमचे ऑर्गॅनिक असेल, शेती प्रोजेक्ट असतील. आत्ता सध्या मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये जो प्रोजेक्ट आहे तो ड्रॅगन फ्रूट्स असेल. अशा अनेक प्रोजेक्टसाठी इकडे ह्या साईडला इकडे बघू शकतो पेरूची लागवड आहे. ती पूर्ण संपूर्ण अशी जमीन, सुंदर अशी जमीन पूर्ण लागवड करून या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर आम्हाला व्हिजिट करा, या जमिनीला व्हिजिट करा, आमच्याशी संपर्क करा. आपल्या आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आम्हाला पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.